यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज. अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा यूथ सुपरवन. दिनांक 12 जानेवारी रोजी बॉस्को ग्रामीण विकास केंद्र मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि मारिया भवन बावळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यदायी जीवनशैली मिशन लाईफ जीवनशैलीसाठी पर्यावरणावर जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम MOEFCCद्वारे अर्थसहाय्यित EIACP योजनेअंतर्गत करण्यात आला. मिशन लाईफ हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती पल्लवी सिंग, इतर मान्यवर फादर जॉर्ज, संचालक बॉस्को ग्रामीण विकास केंद्र सिस्टर अनिता ग्रेसियस, संचालिका मारिया भवन, फादर अब्राम, फादर पंडित हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रार्थना गीताने झाली आणि अहमदनगरच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या स्वागत नृत्याने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल ब्राह्मणे यांनी केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अगदी सुरुवातीलाच श्रीमती पल्लवी सिंग यांनी विद्यार्थ्यांना आणि लोकांना टेरीच्या मिशन लाईफ उपक्रमाविषयी समजावून सांगितलं आणि या भूमातेचे संरक्षण करण्यासाठी सर्वांना त्यांच्या जीवनात छोटे बदल करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पथनाट्य आणि भारूड सांस्कृतिक कलानृत्य पर्यावरण शाश्वत शेतीच्या माध्यमातून भूमातेला वाचवण्यासाठी चांगले नागरिक म्हणून आपली भूमिका बजावण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाचे सर्वांनी चांगलेच कौतुक केले. आपण जे नैसर्गिक स्रोत आहे त्यांचं रक्षण केलं पाहिजे. असेल ओढे असतील नाले असतील याचं रक्षण केलं पाहिजे. जे जे नैसर्गिक स्रोत असतील आपल्याकडे काय होते डोंगर डोंगराकडे पूर्वी आमच्या गावाच्या वर डोंगर होता. अलीकडे खडी मिशन लावली डोंगर सपाट करून टाकला डोंगरच दिसणार झालं. आपण माणसाने अतिरेक करायचा ठरवलाय सगळ्या गोष्टीकडे आणि ज्यावेळेस निसर्ग आपल्या अतिरेक करेल त्यावेळेस माणसाचं सगळं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल. त्यासाठी माणसानं निसर्गाची पूजा केली पाहिजे. निसर्ग हा सुद्धा देवच आहे कारण त्याच्यावरती आपलं जीवन अवलंबून आहे. त्याचबरोबर मला सांगा प्रधानजी पूर्वीच्या काळात गावामध्ये गाई म्हशी गुरंढोरं होती अलीकडे कमी दिसायला लागले. त्याचे काय कारण आहे माहिती काय कारण अलीकडच्या काळात प्लॅस्टिकचा बेसुमार वापर. आपण शेतकरी मंडळी आहोत म्हणून सांगतो आपण आजही आपल्या पूर्वी आपल्या शेतात बघायला गेलं तर कुठं प्लॅस्टिक दिसायचं नाही गावात दिसायचं नाही खेडेगावात शहरात फक्त दिसायचं पण आज आपल्या शेतात गेला तर बांधाला. फादर जॉर्ज संचालक बॉस्को ग्रामीण विकास केंद्र यांनी पर्यावरणाचे रक्षण रासायनिक खतांचे शेतीवर होणारे दुष्परिणाम आपल्या दैनंदिन जीवनातील प्लॅस्टिक कमी करणे आणि सकस आहार या विषयांवर विद्यार्थी आणि लोकांशी संवाद साधला. त्यानंतर विलास आल्लाट आणि अर्जुन शरणागते यांनी वातावरण बदल आणि आपली भूमिका यावर सर्वांना मार्गदर्शन केलं. सौमंगल मकासरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमाची सांगता करत आभार मानले. तर खूप खूप आभार सरांनी. शेवटचा एक पॉइंट आपल्याला सांगितलेला प्लास्टिक बद्दल. किती प्लास्टिक दररोज समुद्रामध्ये जाते. न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर.